संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची कामे चालू होती, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या सर्व रस्त्यांच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. परंतु लॉकडाऊन सुरळीत केल्यानं जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येत असताना तरीही दौंडमधील रस्त्यांची कामं काही प्रमाणामध्ये सुरू करण्यात आली आहेत आणि उड्डाणपूल, संत मदर तेरेसा चौक या ठिकाणांवरील रस्त्यांची कामं पूर्ण केल्यानंतरही ड्रेनेजची कामं मात्र अपूर्ण असल्याचं दिसत आहे. रस्त्यांच्या बाजूला फुटपाथ करण्यात आले आहेत, त्यावर मात्र खड्डे असल्यामुळं ते उघडेच ठेवले आहेत की काय अशी शंका देखील उपस्थित होत आहे. काही लोकांना त्यामुळं इजा देखील झाली आहे. याकडं हे ठेकेदार केव्हा लक्ष देणार? अशा या निष्काळजी ठेकेदारांवर कारवाई होणार का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न दौंडमधील नागरिकांमध्ये या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड.